पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचवा या दृष्टीने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळच्या जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीमध्ये 21,253 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यात प्रामुख्याने मोटर वाहन वैवाहिक कमी शिक्षेस पात्र प्रकरणाचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा न्यायालयात सुरू असलेले अपघाताचे प्रकरण यावेळी निकाली काढण्यात आले. या माध्यमातून एका 80 वर्षीय म्हातारीला 74 लाख रुपयाची भरपाई मिळाली. लोक अदालतला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद असून पॅनल न्यायाधीश आणि तज्ज्ञ वकिलांकडून ही लोक अदालतमध्ये प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. लोक अदालतमध्ये पक्षकारांची मोठी गर्दी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात सुरू असलेल्या अनेक प्रकरणात तडजोड निघाल्याने पक्षकारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले होते. आज दिनांक 30/4/2023 रोजी माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये आत्तापर्यंत 21,253 मॅटर ठेवण्यात आलेले आहे तडजोडीसाठी. मागच्या लोकअदालतीमध्ये हा आकडा 30,000 होता आणि त्यातून 18,093 मॅटर निकाली निघाले होते. या लोकअदालतीमध्ये 138 प्रकरणं तसेच मोटर व्हेकल ॲक्टचे प्रकरणं, तडजोडपात्र प्रकरणं, वैवाहिक वादाचे प्रकरणं ठेवले जातात. लोकअदालतीच्या माध्यमातून लोकांमध्ये संवाद साधता येतो व संवादातून वादाचा निपटारा होतो. लोकअदालतीचा फायदा म्हणजे लोकांचा वेळ वाचतो, पैसा वाचतो व त्यांचा जो वाद आहे तो लवकर संपुटात येऊ शकतो.